काय तर आपण उद्या एकविराला जाणार आहे पायी दरवर्षीप्रमाणे, आणि आपण त्याचं दरवर्षीप्रमाणे व्लॉग बनवणार आहे, आणि आपल्या सोबत कोण कोण येणार आहे चला बघू या. पांडे दरवर्षी येतात आपल्या बरोबर. संदीप जगताप, सनी शेख गायकवाड यांचे मनोर ताई, आता काहीच बोलू शकत नाही बोलू शकत. आणि आपण किती वाजता जायचं? आपण उद्या सकाळी जायचं साडेपाचला. साडेपाचला ठीक आहे. सहा वाजता निघणार आहे. सहा वाजता आपल्याला जायला उद्या फिक्स करायचं. उद्या काय घालणार? काय घालणार कपडे स्पेशल वगैरे काय घालणार? तू बुट घालू नको, बुट घालू नको. दोन वर्ष आलो बुट तू तिकडे टाक. तुला चॅलेंज करतो भाऊ, तू आपलं गुन्हे चपली तसं आणतो संजय. तर आपल्याला चॅलेंज आला आहे की बिना शूजच जायचंय. दोन वर्ष कारण की दरवर्षी आपण जातो आणि दरवर्षी आपले बुट वगैरे पडतात, फाटतात, काहीतरी होतात, फेकून देतो, ते सोडून येतो. दोन वर्ष झालं त्यामुळे यावेळेस आपल्याला चॅलेंज आलाय की बिना चपलीच आपल्याला जायचं. तर मी हा चॅलेंज एक्सेप्ट करतोय आणि जाऊ उद्या आपण. आपण ठरवल्याप्रमाणे आपण प्रवास करणार आहे आणि हा प्रवास आपला 8 टप्प्यामध्ये असणार आहे. आपण सुरुवात करतो आहे स्वामीराज मित्र मंडळ, नंतर अमरजा हिल्स, लोगडची विहीर, विसापूर, भाजे लेणी, मळवली रेल्वे स्टेशन, कार्ला फाटा, नंतर एकविरा देवी पायथा मंदिर आणि एकविरा देवी मंदिर. आपलं स्टार्टिंग पॉईंट आहे, इथून सुरुवात करणार आहे आपली फर्स्ट बीच. नमस्कार, मी बाळा पांडे. मी आज चाललो आहे आई एकविरा पायी वारी असते आमची दरवर्षी, वर्ष चौथा आहे. इथून पुढे तुम्ही पण सहभागी व्हा असंच भरभरून आम्हाला योगदान द्या. आता सुरुवात केली आपल्या पहिल्या स्टेजला जाणार डायरेक्ट अमरजाला. अमरजावरनं मग पुढे जाणार आहे. चला आता आपण पहिलं सुरुवात केलंय डोंगर चढायला. दम लागाय लागलाय आताच. पहाटे पहाटे अंधार असल्यामुळे मोबाईलच्या टॉर्चवरच वाट पाहावी लागत होती. आता वाजले आहे 6:34 आणि आपण पहिल्या टप्प्यावर पोहोचलेलो आहे आपल्या. आणि आता 2 मिनिटाचा शांत ब्रेक, पाणी बिणी पिऊन आता आपण निघणार आहे दुसऱ्या टप्प्यावर. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण पहिल्या टप्प्यावर निघालो. चला आता आपण चाललोय दुसऱ्या टप्प्याच्या. किती वेळात पोहोचतो बघू. आता आपल्याला जायचंय, आपल्याला जायचंय आता इथे. उजेड आल्यामुळे सुंदर सुंदर असे दृश्य दिसत होते, तेच पाहत आपण पुढे पुढे चाललो होतो. बघू शकता तुम्ही, सूर्य सूर्यावरती आलेला आहे, दिसतोय का तुम्हाला? हॅलो जवळ आता दुसऱ्या टप्प्याच्या. आपण थोडासा भटकलोय आपण इकडनं खालून जायचं. पाहायला भारी वाटतंय. लागलो परत रोडला आपण. काम पूर्ण येतच. हा बरोबर आलो ना. आपण भटकलो होतो त्यामुळे आपल्या आणि आपल्या एका पार्टनर मध्ये थोडीशी चुकाचूक झाली होती आणि तो खूप वेळानंतर आमच्या पाशी पोहोचला. आता आपण जस्ट पोहोचलोय दुसऱ्या टप्प्यावर आपल्या विहिरीच्या टप्प्यावर. थंड आहे इकडे. मला थोड इकडे दे, इकडे मग
पाणी बघ नाही म्हणतोस डायरेक्ट निळं पाणी. दोघड गावातील विहिरीच्या वरच्या साईडला आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य हा लोगड किल्ला. गावातून बाहेर निघताना छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक दिसला आणि स्मारकाला वंदन करून आम्ही आपल्या पुढच्या दिशेने निघालो. लवकरच तिसऱ्या टप्प्यावर पोहोचणार आहे. इथं समोरच आहे तिसरा टप्पा आपला, खूप जवळ. अतिशय सुंदर असा लोकड आणि लोकडचा परिसर. लोगडला लागून थोड्याच अंतरावर असलेला विसापूर किल्ला. हला आता आपण आलोय तिसऱ्या टप्प्यापाशी. आपल्या तिसरा टप्पा आलोय आपण. हे म्युझियम आहे. म्युझियम बापरे. लोगड उतार चालू होणार आहे आता. पटकन जाईन आपण. जाऊ दडा पड असं वाटायला लागलंय जरा. बघू चला. बिना चपलीच्या अनवाणी चालून थोडासा थकवा जाणवत होता, पण आधे मध्ये अशी मस्ती चालूच होती त्यामुळे काहीच वाटले नाही. ब्रेक लागणार. थोडासा थकवा जाणवत असल्यामुळे थोडीशी विश्रांती घ्यायची वेळ होती, म्हणून आम्ही रोडच्या किनारे एक कट्ट्यावर बसून थोडेसे पाणी पिले आणि या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेतला. चौथ्या टप्प्याच्या अगदी जवळ पोचलेलो आहे आपण आता. खाली खाली ना काजो ना ना काजो झाले. संदीप परत कर खू खू. चौथ्या टप्प्याला पोचलोय आता आपण. भाजी लेणीच्या पायथ्याशी आता आपण. पायथ्याशी आता आपण जाणार आहे. पाचवा टप्पा आपला मळवली रेल्वे स्टेशन. भाजी लेणीला जायला इथून पायऱ्या येते बघा. इथं मागे माझ्या शेंड्या मागच आलं नका बाबू. ते माझ्याकडे काय येते. एक्सप्रेस हायवे. थोडेसे नॉर्मल पाय दुखायला लागले आता. ओके तरी पण दमलो आता. आता दमलो दमलो आता.
आता आमचं तुम्हाला पुढचं शोड भेटेल डायरेक्ट कुठे रे फाटो कारला फाटा ओके डन सकाळपासून तब्बल 3 तास चालून आपण आपल्या 5व्या टप्प्यावर पोहोचलो. एवढे चालल्यामुळे खूप भूक लागली होती, त्यामुळे काहीतरी खाण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि सनीला उपास असल्यामुळे त्यांना साबुदाणा वडे आणि आम्हाला दोघांना समोसा ऑर्डर केला. खूप वेळ वाट बघून अखेरकार नाश्ता टेबलवर आला आणि नाश्ता करून आम्ही निघालो. आता थोडस ऊन पडत चाललंय तर म्हणून कॅब घातली आपण. रोडचे काम चालू असल्यामुळे त्यावरची खडी पायला टोचत होती. फक्त आता 2 टप्पे राहिले होते, त्यामुळे त्याच्याकडे काही लक्ष दिले नाही. पायथा मंदिरापाशी पोचणारच होतो तेवढ्यात वाटेमध्ये इम्तियाज भाऊ आणि सोहन भेटले. त्यांना पुढे जाऊन थांबण्यासाठी सांगितले आणि आम्ही निघालो पायथा मंदिरापाशी. पायथा मंदिराने पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे इकवीरा देवीच्या मंदिराकडे वरते निघालो. थोडेसे वरती आल्यानंतर आपण थंडगार ताकाचा आस्वाद घेतला. तेथून निघून आपल्याला अर्ध्या वाटेमध्ये पोचायचे होते, कारण अर्ध्या वाटेमध्ये आपले दोघंजण वाट पाहत होते आणि या दोघांना घेऊन आपण मंदिराकडे निघालो. चला आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला घ्यायला आलेले आपले छोटे बंधू. तर आपलं चॅलेंज पण पूर्ण झालेलं आहे बिना चपलीचं यायचं. बघा चप्पल नाही घातलेली अजून. तर चला व्हिडिओ एंड करू इथे. चला बाय बाय, सी यू. नमस्कार मंडळी, अपेक्षा करतो की तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. असेच खूप सारे ब्लॉग आणि चॅलेंजेस व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहे. तरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर असे खूप सारे चॅलेंज व्हिडिओ होणार आहेत. तरी तुम्ही मला कोणता चॅलेंज देताय आत्ताच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद. कमेंट करायला विसरू नका. रोड करू नये.